तुझं वाईट करू पाहणाऱ्या एकाला तुझ्या क्षमेची आणि तुझ्या करुणेची नितांत आवश्यकता भासणार आहे. करू शकशील तू त्याला क्षमा? ती कोण व्यक्ती आहे विठुराया? चल माझ्या सवेच. कुठे? माझं चुकलं, माझ्यामुळे तुमच्यावर ही येळ आली, मला क्षमा कर. तुझी काय भी चूक नाही संती, तुम्ही नाही म्हणला म्हणून सत्य बदलत नाही. तू नाही म्हटली असती तरी ज्या हाताने तुझी शपथ मोडली ते हात म्या कापलेच असते. आपण असं हात कापून आयुष्य संपत, भोग भोगल्याशिवाय मुक्ती नाही मिळत. पण भोग भोगायला लावणार पण ह्योच आहे ना तुमचा इठुराय? नाही, ह्यो विधाता आहे, जन्माचा अधिपती आहे. आपल्या भाग्यामध्ये भोग मांडणारा विठ्ठूच आणि मुक्ती देणारा विठ्ठूच. पण आता पुढे आयुष्य कसं जगायचं हे पण ह्योच सांगणार आहे का? समज संपलाय. याच न दिसणाऱ्या अंधाऱ्या वाटेवर चाच पडायचं आणि पश्चातापाच्या आगीत होरपळत जगण्याचं बळ बी देणार ह्योच आहे. ताई, ताई अग, ताई अग, ज्या माणसाने शेकडा मडक्याचं काम दिलं होतं ना तो माणूस येतोय आणि ती कामाची मुदत पण आजच संपती आहे. गावातली माणसं तर म्हणत होती कि जर गोरोबांनी आजच शेकडा मडकी दिली नाही तर. अगं तर काय बोल की, तर तो माणूस काय पण करू शकतो. मडकी तर एवढीच घडवलेली आहे. आणि ते घडवणारे हात बी आता राहिले नाही. माता, आता समज या इठुरायाच्या हाती आहे. ऐक, लयत्रा होत आता अंगात. आता समज संपलं, समज संपलं बाबा. ऐक बाबा, तुम्ही असं का बोलता? आपण काढू ना काहीतरी मार्ग बाबा. अरे कसला मार्ग, कसला मार्ग काढ? अरे जो पातूर आहे तो पातूर या यद्रा सर करायचं. त्या परीस त्या नळदा मर माझा जीव घेतला सर ना तर बरं झालं असत. पण नाही बाबा, वाचवा. इथं कोणी आहे का? कुणीतरी सहाय्य करावं आम्हाला. वाचवा आमच्या बाबांना, वाचवा. नाही रे बोरानो, कोणी नाही येणार, कोणी नाही येणार. अरे कोणी येणार नाही बघ, माझे भोग मलाच भोगायला लागणार आहेत. पापी माणसाच्या साह्याला कुणी येत नाही रे बाळा, कुणी येत. कामेश्वर Ha 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 ha!
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मला क्षमा करा. मैं तुम्हाला मारण्याचा यत्न केला. एक डाव लय डाव केला. ज्ञानेश्वर तुम्हाला मारण्यासाठी अख्ख्या ग्रामाला येटीला धरलं. मला क्षमा करा ज्ञानेश्वर. आपण आपलं कर्म केलं, माझा आपल्यावर कसलाही क्रोध नाही. मग आम्हाला सहाय्य करा. आमच्या बाबांना या वेदनेतून मुक्त करा. होय, त्यांना मुक्त करणारा मी कोण? म्हणजे तुमच्या वडिलांचे क्लेश मी दूर करू शकत नाही. पश्चात्तापाच्या धगीत होरपळणाऱ्या माणसाला वाचवणं म्हणजे पश्चात्तापाची संधी हिरावून घेण्यासारखं असत. आओ, पण त्यात माझ्या बाबांचा जीव गेला तर असं होणार नाही. चला कुठे. क्षमा मागायचीच असेल तर आनंदी माईची मागा. अपराध केलाच असेल तर तो तुम्ही तिचा केलाय. ज्ञानेश्वर, हे तुम्हासनी कुठे भेटले आणि यांना काय झालंय? वहिनी बाबांच्या अंगाची आग आग होते वहिनी. आणि ही आग शमल असं पाणी अजून घावलं नाही आम्हाला. आता ही आग शमल ती केवळ पश्चातापाच्या आगीनच. पोरी, मी चुकलो. मला क्षमा कर पोरी. आज पतूर नवरा म्हणून कबाबी तुझ्या पाठीशी उभा नाही राहिलो. तुझा जीव घ्यायचा यत्न केला पण आज माझ्या बापाच्या जीवाची भीक मागतो तुझ्याकडं. न्या काय करणार? अगं पोरी, संद तूच करू शकतेस बघ. बाबांच्या देहाला जाळणाऱ्या ज्वाला तवाच शांत होतील जेव्हा आपल्या कुळात जन्म घेतलेल्या मुलीचा स्पर्श बाबांच्या देहाला होईल. म्हणजे ही तबी तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी आलात? नाही आनंदी, असं काही बी नाही. अगं असंच हाय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? घरात असताना पदोपदी तुम्ही मला लाथाडलं, माझ्या आयुष्याचं नरक केलं. मी बाहेर पडल्यावर बी कित्येक वेळेला माझ्यावर आणि या देव माणसावर हल्ला केला. माझं जाऊ द्या. माझी येवलीशी पोर तुम्ही तिचा जीव घ्यायला निघालात. आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही तिचं सहाय्य मागताय. अद्भुत झालंय पोरी. ना समजा बाजून पार पराभूत होऊन गेले. घराचा विचार कर जरा. कंच घर ज्या घरात माझ्या आयुष्याचं नरक केलं ते घर. तुमच्यापेक्षा लई वाईट प्रसंगातून गेलीये मी आणि ते बी रोजच्या रोज. ते समजायचं शक्य आहे असं वाटतंय तुम्हाला? पोरी, अगं त्याचीच तर क्षमा मागतोय. एकदा नाही, दहादा क्षमा मागेन. अगं तुझं मन लय मोठं आहे. एकदा क्षमा कर. अगं तू कितीदा क्षमा केली मला? एक अखेरची क्षमा कर. माझं मन मोठं आहे का नाही ते मला ठाव नाही, पण सूड घेण्याची माझी वृत्ती नाही. म्हणून म्या तुम्हासनी मरा
असं थेट सांगणार नाही. पण तुमच्यासारख्या दानवाला माझ्या लेकीचा स्पर्श बी होऊ देणार नाही. उद्या या दहामुळे तडफडून तुमचा जीव जरी गेला तरी माझ्या डोळ्यात ना अश्रू येतील की नाही ते मला ठाव नाही. जा तुम्ही समजे इथून. संपला 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 एकदाचा संपला. कोण संपला? तुमचा आणि त्या गोरोबाचा संघर्ष संपला आणि ते बी पुन्यांदा कधी सुरू न होण्यासाठी. म्हणजे वहिनी तुम्ही म्हणला होतात ना काहीतरी करा ज्यानं त्या गोरोबाला त्या रामीला स्पर्श करावा लागला पाहिजे. वय पण ते काही तुम्हास जमलं नाही. आम्हासनी नाही जमलं पण गोरोबांच्या विठ्ठलांनी जमवलं. म्हणजे हो त्या गोरोबाने त्या रामीला स्पर्श केलाय. काय वय आणि त्याचं प्रायचित्त म्हणून त्या गोरोबांनी स्वतःचे दोन्ही हात कापून टाकले. वय आता ज्याला हातच नाही तो कसली मडकी मारतोय कसलं काय. गोरोबा संपला. चला मला ना त्याच पराभूत झालेलं मुख बघायचंय आणि हातपल झालेला आक्रोश. चला हो थांबा थांबा अजून एक वार्ता आहे. कसली? अहो त्या गोरोबांना मिळालेली सहस्त्र मडकी पूर्ण करण्याची मुदत आज संपली. देवगिरी सम्राटाचा माणूस येतो ना त्यांची कर्डपट्टी काढाया. काय सांगतोयस काय? आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे बघ. पर माझ्या नाही. मला खरा आनंद तवा होईल जेव्हा त्या गोरोबांचा समध्यांसमक्ष अपमान होईल. त्यो सम्राटांचा माणूस फरफटत गोरोबासनी त्या सम्राटांसमोर घेऊन जाईल आणि सम्राट गोरोबासनी देहदंडाची शिक्षा सुनावतील. तया एक काम कर समध्या ग्रामाला अवतान धाड. यो आनंद सोहळा बघण्यासाठी आपल्याला गोरोबांच्या घरी जावंच लागल. अरे अश्विन कुठे आहे? अश्विन बाबा कुणाचं सहाय्य मिळतंय का बघायला गेलोय. बला बला कुणाचं सहाय्य मिळ बाबा. अहो सिद्धूजी काका तुमची ही अवस्था कशी झाली? आणि तुम्ही तुम्ही आज चला चला बरं. नका नका बा नाही नका. अहो ज्ञानदादा काहीतरी करेल या वेदनांमधून तुमची सुटका करेल. आणि नेमकं हे कसं झालं? एक लई मोठी कर्म कहाणी आहे बघा दादा. आणि आता बाबांची या अवस्थेत न मुक्तता तवाच होईल जेव्हा आनंदी यांना क्षमा करल आणि माझ्या लेकीचा स्पर्श यांना होईल. मला कळतंय की तुम्हाला राग बी येतोय आणि दया बी वाटतीय पण दया करू मी नको. बर आयुष्यात पहिल्यांदाच प्रायचितापासून पाहू वाटत नाही बघ. जो पात्र आनंदी मला क्षमा करत नाही तो पात्र मी इथं बसून राहिला. मग या जन्मी तरी ती तुम्हाला क्षमा करणं शक्य नाही. दादा माई अगं भराच अवधी झाला तू इथेच आहे. मी काही खायला आणू का तुला? माई अगं तुझे सासरे अजूनही बाहेर थांबून आहेत. तुझ्या कौटुंबिक जीवनाबद्दल
आणि विशेषतः तुझ्या दुखऱ्या कोपऱ्याबद्दल मी काहीही बोलणं चुकीचं आहे. मला तो अधिकार नाहीये. नाही ग मुक्ते, हा ग आपली माणसं जेवढं करणार नाही तेवढं केले तुम्ही माझ्यासाठी. तुम्हास्नी समजे अधिकार आहेत. माई, मला असं वाटतं तू त्यांना क्षमा करावीस, म्हणजे तू या वेदनेतून मुक्त होशील. आणि क्षमा केली की ते पुन्हा अनन्वित अत्याचार करायला मोकळे, असंच ना? माई, मी त्यांची अवस्था पाहून आलोय. हा सारा काय प्रकारे त्यांची अवस्था कशी झाली हे मला ठाऊक नाही, मात्र मला एवढं नक्कीच कळतंय की त्यांना माईची क्षमायाचना मागायची आहे. त्यांची जी काही गत झाली, कारण काही का असे ना, ती दुर्दैवीच आहे. त्यांना यातून बाहेर पडता यावं यासाठी आपण ज्ञानदादाचं सहाय्य घेऊया. पण आनंदी माई, तू त्यांना क्षमा करू नयेस. त्यांच्या वेदना थांबवून तू स्वतःच्या वेदना थांबवू नकोस. चुकतोयस तू सोपान दादा. काय चुकतोय मी? ज्यावेळी माई कष्ट सोसत होती त्यावेळी यांनी दया केली का? चळू दिलं ना तिला वेदनेच्या ज्वाळांमध्ये? मुक्ते, करावं तसं भरावं असा सृष्टीचा साधा नियम आहे. हा इतका सरदुपटपणा स्त्रीला नाही करता येत सोपान दादा. आणि संसार करणाऱ्या, तिच्या पोटाशी लेकरू असणाऱ्या स्त्रीला तर नाहीच नाही. तिच्या समक्ष तिचं आयुष्य उभं असतं. भूतकाळातील आयुष्यही आणि भविष्यकाळातील आयुष्यही. मुक्ते, त्याच भविष्याची माती होऊ नये असं मलाही वाटतं. माई राहील आपल्या सवे, हवं तर आळंदीस येईल. आणि तिचं घर, तिची माणसं? स्त्री स्वतः तिचं विश्व खांद्यावर घेऊन हिंडत असते. आणि कितीही त्यागायचं म्हटलं ना, तरी त्या विश्वाला असं सहजासहजी त्यागता नाही येत तिला. कसलं विश्व? माईचं विश्व हे लक्ष्मी आहे. आणि माई सक्षम आहे लक्ष्मीला सांभाळायला. आणि ती सक्षम आहे म्हणूनच तिने या दानवांना क्षमा करता कामा नये. स्त्रीने सक्षम असणं म्हणजे नक्की काय रे सोपान दादा? सारं काही जुगारून देणं, तिच्या सवे जो वाईट वागला त्याला धडा शिकवायला सामर्थ्य लागतच. पण चुकणाऱ्याला उद्ध्वस्त करण्याची पूर्ण क्षमता असूनही उद्ध्वस्त न करणं, त्याला क्षमा करणं, ह्याला अधिक सामर्थ्य लागतं. आणि बहुतांश स्त्रिया ते जपतात, म्हणूनच हे जग टिकून आहे. मुक्ती अगं, पण थांबा. मला आता ह्यावर काय बोलायचं बी नाही आणि काय ऐकायचं बी नाही. मला तुमची चिंता कळते, पण मला आता थोडी शांतता हवी. माई, मी चुकलो. खर तर मला हे ठाऊक नाही की त्यांची अवस्था कशी झाली. आणि तू क्षमा करून त्यांची मुक्तता कशी होईल? मात्र आमच्या भांडणाने आम्ही तुझे क्लेश अधिक नाही वाढवणार. अश्विन कुठे? कुठे अश्विन? बाबा येतोय, बाबा येतोय तो. आनंदी, आनंदी, आम्ही अगं पोरी क्षमा कर पोरी. होय, बाबांकडे बघ एकदा. तुझ्या पोरीला जगण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही. समजांचा नाश होण्यापेक्षा तुझी पोरगी मिळली तर समजांचा फायदा होईल ना. आनंदी, अरे सावधे पोर, सावधे. तिला आपण ज्या यात्रा दिल्यात ना, त्याच्यावर ह्या यात्रा काय पण नाही. अरे आता आता बरंच माझी शिक्षा आहे. बाबा काय बोलताय बाबा?
काम पूर्ण झालं नाही. जो माणूस येणार आहे तो देवगिरी सम्राटांकडून येणार आहे. पण मग ही मडकी पूर्ण नाही झाली म्हटल्यावर ते देवगिरी सम्राट काय करतील? शासन, देदंडासारखं कठोर शासन करतील का? गोरोबा, ओ गोरोबा, काय हे इतके वरीस त्या इठुरायासमोर कप्पाळ बडवलं आणि त्यांनी हे दिलं तुम्हासनी? छे 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 छे, लई वाईट झालं हो गोरोबा, लई वाईट झालं. आणि तसं बी तुमचा इठुराया सुरुवातीपासूनच आमच्या बाजून होता. तुमच्या इठुरायानं तुमच्या आणि माझ्यातली स्पर्धा संपवूनच टाकली आहे एकदाची.